फडणवीसांनी आणखी एक पेनड्राईव्ह विधानसभेत सादर करून ठाकरे सरकारवर आणखी एक ऑडिओ बॉम्ब टाकला. वक्फ बोर्डात कसे पैसे कमवायचे याबाबत फडणवीसांनी पुरावे सादर केले. पेनड्राईव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे गिरीश महाजनांविरोधात आमचं सरकार काही षडयंत्र रचत नसल्याचा आरोपही केला गेला, मात्र या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं. पेनड्राईव्हमधील स्टिंग ऑपरेशन प्रकरणातील वकील प्रवीण चव्हाण यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. देवेंद्र फडणवीस, आपण सतत पेनड्राईव्ह देत आहात, आपण काही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का असा टोला यावेळेला दिलीप वळसे पाटलांनी लगावला. फडणवीसांच्या पेनड्राईव्ह प्रकरणाचा तपास आम्ही करणार असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी म्हटलं. आजच्या ऑडिओ क्लिपमधल्या लांबेंची नियुक्ती कायदेशीररित्या करण्यात आलेली आहे. डॉक्टर मुदस्सीर लांबेंच्या नियुक्तीत सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचं गृहमंत्री म्हणाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. दिलीप वळसे पाटील यांना इतकं हतबल कधीही पाहिलेलं नसल्याचं फडणवीस म्हणाले. वीक विकेट असतानाही नाईट वॉचमन सारखे खेळले असं देखील फडणवीसांनी म्हटलं. पेनड्राईव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, पण पेनड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न दिल्यानं भाजपनं सभात्याग केला. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी फडणवीसांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली. सभागृहात फडणवीसांकडून आरोप केल्यानंतर लगेच व्हिडिओ बाहेर कसे गेले असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला. सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प आणि दिसणारा अर्थसंकल्प वेगळा आहे. या अर्थसंकल्पातील सर्वाधिक पैसा हा राष्ट्रवादीला देण्यात आलाय, त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच अशी शेलकी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केला. वीज मंडळ तोट्यात म्हणता, पण शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला असता तर काय झालं असतं असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. तर सरकारी पैशातून अनेकांच्या वडिलांची स्मारकं केली, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का नाहीत असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. मला विचारण्यात आलेली प्रश्नावली बदलण्यात आली, ती कोणी बदलली हे देखील मला माहिती आहे. आम्ही जेल आणि अटकेला घाबरत नाही असं उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेत्यांना जाणीवपूर्वक फसवण्याचा प्रयत्न नाही, त्यामुळे हा विषय या ठिकाणी थांबवण्याची विनंती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली. काल देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते, याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. त्यावेळी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना विशेष अधिकार असतानाही पोलीस अधिकारी फडणवीसांच्या घरी कसे गेले असा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला. राज्यात लोकशाही मार्गानं कारभार चालणार आहे का असा प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. सभागृहात फडणवीसांना फक्त पत्र वाचून त्यांनी दाखवलं, संवेदनशील माहिती दिली नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलं. तर विरोधी पक्षनेत्यांना यामुळेच गुन्हेगार ठरवायला निघालात का असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं. आज राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा सभागृहातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंडे खाणाखुणाकडून कुणाला तरी बॉम्बबद्दल विचारणा करताना पाहायला मिळाले. विरोधी पाकाकडे पाहून आज कोणता बॉम्ब अशी विचारणा ते करत आहेत. बरं, एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी येऊ दे बॉम्ब, आम्ही तयार आहोत असा आवेश दाखवत शड्डूही ठोकला. प्रवीण चव्हाणांनी तेजस मोरेंचे आरोप फेटाळले. पैशांसाठी तेजस मोरेंनी हे षडयंत्र रचलंय. स्टिंग प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग होता असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलंय. फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांची मुलगी सना मलिक शेख यांनी उत्तर दिले. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती मलिकांच्या काळात नव्हे तर फडणवीस सरकारच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये झाली असा आरोप सना मलिक शेख यांनी केला. 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची बातमी सकाळी समोर आली होती, मात्र 12वी केमिस्ट्रीचा पेपर फुटलेला नाही अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना पेपर वाटल्यानंतर काहींच्या फोनमध्ये पेपर सापडला असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
12वी केमिस्ट्रीचा पेपर फोडल्याच्या आरोपाखाली मुंबईत खाजगी क्लासचा शिक्षक अटकेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. अहमदनगरच्या श्रीगोंद्यात 12वीच्या गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा होती. सकाळी 10 वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे. मात्र पेपर फुटला नसल्याचं पंचायत समिती गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दावा केलाय. सध्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून कुठल्या परीक्षा केंद्रावर पेपर फुटला याचा तपास सुरू आहे. राज्यात उद्यापासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू होतीये. कोरोनामुळे 2 वर्षानंतर 10वीची ऑफलाईन परीक्षा सुरू होतीये. तर विद्यार्थ्यांना पेपर लिहायला वाढीव वेळ देखील मिळणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज हा कोर्टानं फेटाळला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या कारागृहात आहे. नारायण राणेंच्या बंगल्याबाबत मुंबई महापालिकेनं पुन्हा नोटीस दिली. 15 दिवसात अनधिकृत बांधकाम तोडा, अन्यथा तोडत कारवाई करू असं महानगरपालिकेनं या नोटीसीत म्हटलंय. पुढील 2 दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबईसह पालघर, रायगड आणि ठाण्यातही तापमान 42 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले कच्च्या तेलाचे दर आता काहीसे घसरलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर हे $140 वरून $110 प्रति बॅरलवर आलेले आहे. LIC IPO बाजारात येण्याचा मुहूर्त आता लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे LIC IPO पुढच्या आर्थिक वर्षात बाजारात येण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीत LIC IPO हा बाजारात आल्यानं त्याचा फटका बसू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. नाना पटोले यांना ऊर्जामंत्री करा अशी मागणी सोलापुरातल्या काँग्रेस नेत्यांनी केली आहे. नाना पटोले यांना ऊर्जामंत्री करा आणि प्रणिती शिंदे यांनाही मंत्री करा अशी मागणी सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात करण्यात आली. औरंगाबादमध्ये हिजाब गर्ल मुस्कान खानला प्रवेशबंदीची नोटीस देण्यात आली. तिचा सत्कार कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. भाजपनं देखील या कार्यक्रमाला विरोध दर्शवलेला होता. अमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभारा, मोगरा आणि शेवंती या शुभ्र फुलांनी सजलेला पाहायला मिळाला. कोल्हापुरातच्या गावातील विजेचं कनेक्शन तोडल्यानं गावकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या महे, कसबावाडी आणि वाशी गावातील हे सगळे ग्रामस्थ आहेत. महावितरणनं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज कापली. महावितरणच्या कार्यालयातच यामुळे अंगावर डिझेल ओतून घेत या सगळ्या गावकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हिंगोलीच्या अडगाव मुटकुळेमध्ये कमी दाबानं वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे पंप सुरू करण्यात अडचण येते आणि पिकांचंही मोठं नुकसान होत आहे. या समस्येमुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी आज कणेरगाव नाका इथल्या महावितरण कार्यालयाला टाळं ठोकून आंदोलन केलं. पुण्यात एकतर्फी प्रेमातून 10वीत शिकणाऱ्या मुलीवर धारदार हत्यारानं वार करण्यात आले. हल्ल्यात मुलगी जखमी झाली. सध्या वडगाव शेरी इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. यवतमाळमधील आर्णी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली. एका 24 वर्षीय तरुणानं 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेला आहे. विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल केलेला दंड हा परत करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. फिरोज मिटबोरवाला यांनी राज्य सरकारवर 5 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. राज्य सरकारनं केलेल्या लस सक्तीलाही हायकोर्टात पुन्हा एकदा आव्हान देण्यात आलं आहे. देशात 1 एप्रिल 2022 पासून 15 वर्ष जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नूतनीकरण करणं महागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ऑक्टोबर 2021 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. याप्रमाणे 1 एप्रिल 2022 पासून देशभरातील 15 वर्ष जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नूतनीकरण करणं 8 पटीनं महाग होणार आहे. आता पुन्हा राज्यभरातल्या आणि देशभरातल्या बातम्या. आज राज्यात 157 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली तर 298 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आणि राज्यातील मृत्यूदर आता 1.82% एवढा झालेला आहे. मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयामध्ये अमोद 22 या कार्यक्रमाची दिमागदार सांगता झाली. महाविद्यालयातल्या मराठी वाङ्मय मंडळानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं हे 9वं वर्ष होतं. कला, नाट्य, संगीत, नृत्य आणि साहित्य अशा सर्व विभागातील स्पर्धांनी यंदाचा अमोद कार्यक्रम हा नटलेला होता.
टीम इंडियानं लखनौ पाठोपाठ बंगळुरू कसोटी जिंकून श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावात गुंडाळून भारतानं 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तिसऱ्या दिवशी सामन्याचं मालिकाही 2-0 अशी खिशात घातली. बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 57वा वाढदिवस आहे. आमिर दरवर्षी आपला वाढदिवस माध्यम प्रतिनिधींसोबत साजरा करत असतो, यंदाही त्यानं अशाच पद्धतीनं वाढदिवस साजरा केला. आमिर खानचा लालसिंग चड्ढा हा चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. लालसिंग चड्ढामध्ये आमिर आणि करीना कपूर यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसेल. बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. हा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट येत्या 27 मे 2022 प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वी पॉंडेचेरी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. स्मार्टफोनवर चित्रित होऊन चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा भारतातला पहिला चित्रपट ठरला. नात्याची एक वेगळी परिभाषा अधोरेखित करणाऱ्या या सिनेमानं चित्रपटगृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट प्लॅनेट मराठी OTTवर 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.